हे काय करतात नरेटिव्ह डेव्हलप सेट करतात उद्योग चाललेत उद्योग पळाले उद्योग पळाले कशाचे उद्योग पळाले हे अशा पद्धतीनं लाखो कोटीचे उद्योग आपल्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अरे तुम्ही सरकारमध्ये असता तर काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही देवळात वाजवायची घंटा देखील दिल तुम्ही दिली नाही आणि तुम्ही मला सांगताय तुम्ही काय देताय आम्ही काय देतो मनात म्हणलं माझं लग्न झालं तेव्हा घोड्यावर पण बसवलं नाही रथ तर बाजूलाच राहिला आणि आता आम्हाला माणिकरावर रथात बसवतोय मला आहे विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना या भागामध्ये इंडिया बुल्सनं एक युनिट इथं काढलं आणि एक युनिट मला वाटतं अमरावतीमध्ये काढलं परंतु नंतर ती इंडस्ट्री खूप मालक अडचणीमध्ये आले मला वाटतं गेहलोत म्हणून त्यांचं आडनाव आहे आणि ते नंतर इथनं परदेशातच निघून गेले ते भूसंपादित पंधरा टक्के भूखंड शेतकरी वाटप हाही प्रश्न त्याच्यामध्येच आपण घेऊ कारण एम आर डी सीशी संबंधित तो प्रश्न आहे मी प्रत्येक प्रश्नाचा उल्लेख जरी एखादा राहिलेला असेल तरी आपण काळजी करू नका अनिल डिकले माझा प्रायव्हेट सेक्रेटरी तो देखील नाशिकमधलाच आहे आणि तुमच्या सगळ्यांची त्याची ओळख आहे पण हे विषय सोमवारी सकाळी ज्याला त्याला मिळाले पाहिजेत मंगळवारी त्यांनी तयारी करून मिटिंगला आलं पाहिजे अशा प्रकारे आपण त्यामध्ये पुढं जाऊया माझ्या गुळवंच आणि मुसळगाव इथल्या पण माझ्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी निवेदन दिलेलं आहे ते राहुल जिंदाल आणि संदीप गर्गच्या संदर्भातलं सिन्नर थर्मल पॉवर त्याच्याही बद्दलची चर्चा मी तिथं त्या बाबतीमध्ये आमचे माणिकराव कोकाट यांच्या साक्षीनं करेन याबद्दलची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं देतो अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आज हे सगळं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आम्ही वेगवेगळी वेग इंडस्ट्री वाढावी म्हणून प्रयत्न करतोय जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक आमच्यावर आरोप करतात इथली इंडस्ट्री चालली मी सिन्नरकरांनो तुमच्यामार्फत महारा मार, महाराष्ट्राला देखील सांगू इच्छितो उलट बेंगलोरला असणारा किर्लोस्कर टोयोटा टोयोटा किर्लोस्कर ही जी कंपनी आहे इनोवा लँड क्रुझर ह्या गाड्या तयार करणारी फॉर्च्युनर तो प्लांट आता आपण एम यू केलेला आहे जपानची कंपनी आहे त्याच्यामध्ये टाटाचे एक लेडी व्हाईस चेअरमन आहे किर्लोस्कर पण त्याच्यामध्ये आहेत त्यांच्या सगळ्यांशी आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये बोललो आहे करार केला आहे आणि ते युनिट आपण संभाजीनगरला आणतोय आणि तिथं एक चांगलं युनिट आमच्या मुलांना मुलींना रोजगार पण व्हावा आणि एक इंडस्ट्रीला गती पण मिळावी अशा पद्धतीनं राज्य सरकारने तो निर्णय घेतला दुसरा निर्णय सज्जन जिंदाल यांचे दोन युनिट परराज्यामध्ये ते उभा करू पाहत होते आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही मुंबई राहता ही युनिट आपल्याकडे काढा चाळीस चाळीस हजार कोटीची दोन युनिट मी बाहेरच्या राज्यांचा उल्लेख करत नाही तिकडे जाणार होते ते आपण आपल्या राज्यामध्ये आणण्याच्या करता यशस्वी झालो ही गोष्ट लक्षात घ्या हे काय करतात नरेटिव्ह डेव्हलप सेट करतात उद्योग चाललेत उद्योग पळाले उद्योग पळाले कशाचे उद्योग पळाले हे अशा पद्धतीनं लाखो कोटीचे उद्योग आपल्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता इथं सांगण्यात आलं की आम्हाला मोठा उद्योग द्या पहिल्यांदा पहिल्या मीटिंगमध्ये ह्याच्यातले प्रश्न माणिक उपस्थितीमध्ये आपण सगळे सोडून घेऊया आणि त्याच्यातून एकदा काही रेट पण मी तर ते सगळं वाचत असताना आश्चर्यचकितच झालो त्याच्यामध्ये खरोखरीच माझ्या इंडस्ट्रीवर म्हणजे उद्योग धंदे करणाऱ्यांच्यावर अन्याय आहे तीनशे नव्वद एकराचं जे रेट आहेत फायर चार्जेस हे सगळं अतिशय तुमची मागणी रास्त आहे त्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही आणि म्हणून एमआरडीसीच जमिनीमधनं वारेमाप मोबदला मिळवायचा याकरता एमआरडीसी नाही आहे रिजनेबल जर घ्यावा पण कारण इंडस्ट्रीवाल्याला पण परवडलं पाहिजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला पण परवडलं पाहिजे मोठ्या इंडस्ट्रीला पण परवडलं पाहिजे अशा पद्धतीनं पुढे आपण जाऊया त्याच्यामध्ये जा मला दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे या वेळेच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या योजनांची माहिती आम्ही देतोय पण विरोधक त्याच्यावर पण टीका करतायत कालच कुणीतरी मी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यावरही टीका केली की काय तुम्ही काय देऊन देऊन देताय अरे तुम्ही सरकारमध्ये असता तर काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही देवळात वाजवायची घंटा देखील तुम्ही दिली नाही आणि तुम्ही मला सांगताय तुम्ही काय देताय आम्ही काय देतो उगीच बोलायचं काही कारण नाही ह्यामध्ये जे बोलतायत ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली मंडळी बोलत आहेत त्यांना काय माहिती दीड हजार रुपयाची किंमत अरे आमच्या दीड दोन कोटी अडीच कोटी महिलांना जे खुरपण करतात जे मोलमजुरी करतात जे धुण भांडी करतात झाडू पोतना करतात अशा प्रकारच्या ह्या गरीब महिलांना एक सबलीकरण कर महिलांचं झालं पाहिजे सक्षम झाल्या पाहिजे त्या पुढे देखील स्वतःचा काही खर्च करण्याचा अधिकार आहे तो त्यांना वापरता आला पाहिजे याकरता आम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आमच्या महिलांना देतो आणि हे मात्र टीका करताय त्यांना असं वाटतं की हे चुनावी जुमला आहे निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात निवडणुकीचा आम्ही फार विचार करत नाही शेवटी सर्वसामान्य मतदार हा मतदार राजा आहे तो ठरवायचं तो ठरवत असतो राज्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यातून एक चांगल्या चांगल्या योजना घेऊन आम्ही समाजाच्या पुढे आलेलो आहे सर्व करता आलेलो आहे मित्रांनो कालच विशिष्ट कौशल्य धोरण करणाऱ्या राज्यातील कौशल्य धारण करणाऱ्या राज्यातील युवक युवतींना राज्यासह देशात आणि परदेशात रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभागाने थेट जर्मनीमध्ये तिथ जवळपास चार लाख मुलांना मुलींना रोजगार कसा मिळेल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि त्यांना थोडी जर्मनी भाषा आली पाहिजे त्याच्यामध्ये मी बजेटमध्ये तरतूद पण केली त्याचं काम पण आपण सुरू केलंय आणि त्यांना महिना दोन लाख रुपये जर्मनीमध्ये सॅलरी मिळणार आहे अशा पद्धतीनं जिथं शक्य असेल तिथं आपल्या देशात शक्य असेल तिथं परदेशात शक्य असेल तिथं आपल्या महाराष्ट्रात शक्य असेल तिथं आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि जिथं शक्य असेल तिथं आपल्या सिन्नरच्या परिसरात अशा प्रकारे आपण ह्या युवा युवतींच्या करता काम करतोय त्यांना पण स्टायपन देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे मध्ये आम्ही सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ह्याचंही उद्घाटन जुलैमध्ये गडचिरोलेला भूमिपूजन उद्घाटन मी चुकून म्हणलं भूमिपूजन केलंय तिथंच लॉइडस कंपनीचा मोठा प्लांट आलेला आहे खूप चांगल्या प्रकारचे माझ्या आदिवासी मुलांना मुलींना तिथं रोजगार मिळालेला आहे खूप चांगलं खनिज स्टील तयार करण्याच्या करता जे मटेरियल लागतं ते तिथं मिळालेलं आहे देशातलं नंबर एक क्वालिटीचं अशा प्रकारचं रॉ मटेरियल तिथं मिळालेलं आहे आणि त्याच्यातनं हजारो कोटी रुपये हे राज्य सरकारला पण मिळणार आहे परंतु त्याच्यातनं खूप मोठा रोजगार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे त्याच्यामुळे जिथं जिथं खनिज सापडतील जिथं जिथं जे काही भूगर्भात असेल ते पण शोधण्याचं काम आम्ही करतोय एकच त्याचं कारण आहे की माझ्या राज्यातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आपल्या सरकारने स्वीकारलेली आहे ह्याची नोंद कृपया माझ्या सिन्नरकरांनी ह्या निमित्तानं घ्यावी माझ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता सतत माणिका प्रयत्न करत असतात आत्ताही मी इथं आलो त्याच्यामध्ये एक लग्नात असतो ना नवरा बायकोला बसवतात मिरवणुकीत नववधू आणि नव वराला बसवतात तसं आम्हाला बसवलं होतं आणि त्याच्यामध्ये मनात म्हणलं माझं लग्न झालं तेव्हा घोड्यावर पण बसवलं नाही रथ तर बाजूलाच राहिला आणि आता आम्हाला माणिकरावर रथात बसवतोय पण आता काय करणार त्यावेळे जी काही आमचं राहून गेलेलं होतं <laughs> रथात बसायचं आणि घोड्यावर बसायचं ते आज आम्ही पुरं करून घेतलं आमच्या बरोबर सुनील तटकऱ्यांनी यांनी पण पुरं करून घेतलं त्या सूरज चव्हाणांनी पण पूर्ण करून घेतलं अनिल भाईदास पाटील आमच्या अंमळनेरचे त्यांनी पण पूर्ण करून घेतलं गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अतिशय उत्साहाने या जनसन्मान यात्रेचा स्वागत माझा नागरिक करतोय माझा शेतकरी करतोय विशेषतः माझी भगिनी करते माझी माय माऊली करते हे काय सकाळपासून किती राखे बांधल्या